नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांचा प्रभाग 13 मध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. अशोक स्तंभावरील ढोल्या गणपतीचे आशीर्वाद घेऊन फरांदे यांच्या या रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी देवयानी फरांदे यांचं औक्षण करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. 5 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर देवयानी फरांदे पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. विकास कामं जनतेसमोर मांडताना भाजपचे ध्येयधोरणं, योजना, वचननामा जनतेपर्यंत पोहोचवून कमळाला मतदान करण्याचं आवाहनही देवयानी फरांदे यांनी केलं. 13 मध्ये आज प्रचार रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI आणि रासप शिवसंग्राम युतीचे सगळे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि नागरिकांचा देखील भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सरकारवरती प्रचंड विश्वास आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 वर्षामध्ये दिलेलं स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान सरकार, त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद हा निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या पाठीशी राहील, यात माझ्या मतामध्ये शंका नाही. अशोक स्तंभापासून निघालेली ही रॅली रविवार कारंजा, मेन रोड, भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, दूध बाजार, टाकसाळ लेन, गुलालवाडी, दहीपूल, मसरूटेक, टाकसाळ लेन, डिंगराळी, खैरे गल्ली, तिवंदा चौक इथून मार्गस्थ झाली. या रॅलीला माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान प्रभाग क्रमांक 12 मध्येही फरांदे यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कालिका मातेचं दर्शन घेऊन मोटारसायकल रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीला शिवाजी गांगुर्डे, रोहिणी नायडू, प्रियांका घाटे आदींसह भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ही रॅली जनलक्ष्मी बँक, सहवासनगर, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, तिडके कॉलनी, मायको सर्कल, टिळकवाडी, राका कॉलनी, महानगरपालिका, कुलकर्णी गार्डन, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, तिबेटियन मार्केट परिसरातून मार्गस्थ झाली. ज्या काही योजना मुख्यमंत्र्यांनी राबवल्या त्याच्यावर लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. असंख्य महिला वर्ग मोठ्या संख्येने आमदार देवेनीताई फरांदे यांचं स्वागत करत होते आणि निश्चित विजय हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा होणार याबद्दल आमच्या पूर्ण भारतीय जनता पार्टी शिवसेना कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांनी गेल्या 5 वर्षात जे प्रश्न धसास लावले, जे कंदी प्रश्न गेल्या 20 वर्षात सुटले नव्हते, ते फरांदे मॅडमनी सोडवल्यामुळे लोक त्यांच्यावर खुश आहेत. भारतामध्ये नरेंद्र मोदी हे जसे 5 वर्ष त्यांनी राज्य केल्यानंतर परत दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी जो नारा दिला होता 300च्या वरती खासदार निवडून येती, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं त्याच्यावर लोक खुश आहेत. म्हणून सौ देवानी फरांदे यांच्या कामाबद्दल लोकांमध्ये शंका नाही. नागरिकांकडून पूर्ण पाठिंबा मॅडमला जाहीर करण्यात येत आहे. तसेच मॅडमचं जे कार्य आहे ते आजपर्यंत कुठल्याही आमदार या खासदाराला जमलेलं नव्हतं, परंतु फरांदे मॅडमनी जे जुन्या नाशकात म्हणा, वडाळा गावात म्हणा, हॉस्पिटलची कामं, पाण्याच्या टाक्या, उद्यान वगैरे हे जे करून देऊन सर्वसामान्य नागरिकांना जो दिलासा दिलेला आहे त्यामुळे मला तो विश्वास आहे आणि सर्व नागरिकांना विश्वास आहे का आत्ताच्या या रणभूमीमध्ये फक्त फरांदे मॅडम शिवाय निवडून येणार तर फक्त फरांदे मॅडम. मध्यच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार विद्यमान आमदार प्राध्यापिका देवयानीताई फरांदे यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरात विविध ठिकाणी प्रचार फेऱ्यांचं आयोजन होत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून आज नाशिकमधील प्रभाग क्रमांक 13 मध्ये माननीय फरांदेताईंच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे. या भागामध्ये फरांदेताईंना अभूतपूर्व असा प्रतिसाद महायुतीला येत्या 21 तारखेला मिळणार आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.